धर्मात अनेक सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. हे सण सर्वांना साजरे करता यावे यासाठी अनेक जण काम करतात, अनेक जण वर्षभर राबतात. या उत्सवांमध्ये सर्वात मोठा सण आणि सगळ्यांना सामावून घेणारा मोठी आर्थिक उलाढाल असलेला उत्सव म्हणजे गौरी गणपतीचा सण. या उत्सवात आकर्षण असतं ते म्हणजे बाप्पाच्या मूर्तींचं आणि गौरींच्या मुखवट्यांचं. भोर तालुक्यातील उन्नोली या छोट्या गावातील एक महिला आपला गौरी गणपतीचा कारखाना 25 वर्षांहून अधिक काळ सांभाळते. एवढंच नाही तर घरची कामं, शेतीची कामं यासह कौटुंबिक जबाबदारी देखील पार पाडते. या होतकरू महिलेचं नाव आहे सुनीता कुंभार. सुनीता कुंभार या स्वतः गौरी गणपती निर्मितीचा कारखाना सांभाळत आहेत. याशिवाय गावातील 30 हून अधिक महिलांना त्यांनी रोजगार देखील दिलाय. हे सर्वजण वर्षभर मूर्ती घडवण्याचं काम करतात. उत्सव जसा जसा जवळ येतो तसतसं त्यांचं काम देखील वाढतं. गणपती हा पावसाळ्यात येणारा उत्सव आणि ग्रामीण भागात पावसाळ्यात भात शेतीची कामं देखील वाढतात. हे दोन्ही सांभाळून आज त्या आपला कारखाना चालवत आहेत. नमस्कार, माझं नाव सुनीता राजेंद्र कुंभार. मी भोर तालुक्यामध्ये उतरवली नावाच्या गावामध्ये राहते. सुरुवातीला माझं लग्न झालं, त्यावेळेस आम्ही 4 महिने हा व्यवसाय करत होतो. लग्न झाल्यानंतर मिश्रांना म्हटले मी की मला नोकरी करायची, तर ते म्हटले नोकरी करण्यापेक्षा आपला हा पारंपरिक व्यवसाय आहे त्याच्यामध्ये लक्ष दे थोडंसं. मग त्याच्यामध्ये लक्ष घातलं, 4 महिने काय माझं पोट भरलं नाही. मग 6 महिने मी करायला लागले. 6 महिन्यानंतर परत 6 महिने काय करू हा विचार माझ्या डोक्यामध्ये घोळत होता. मग 6 महिने मी परत काम थोडं 2 महिने वाढवलं. 2 महिन्यानंतर वर्षभर हा व्यवसाय सुरू केलं. मी पहिले घरगुतीच करत होतो सासू सासरेंनी, नंतर मग जरा मला एक एक माणसांची गरज भासत गेली. मग मी 1 भरलं 2 भरलं 3 भरलं. आता माझ्याकडं 40 बायका कामाला आहेत आणि 5 पुरुष आहेत. तर हा व्यवसाय मी बायकांना घेऊनच करते. मला एकच समाधान आहे त्याच्यामध्ये की मी बायकांना रोजगार दिलाय आणि त्या पण अगदी घरासारखं काम करतात, त्यांना इथं अगदी फ्री वाटतं. आणि हा व्यवसाय सगळा बायकाच पाहतात माझ्या, आणि त्यांना घर पाहून, मुलं बाळं पाहून, पाहुणे रावळे पाहून हा व्यवसाय करता येतो. हे माझं गाव खेडेगाव आहे, इथे भातशेती भरपूर मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्यामुळं त्यांना बाहेरची पण कामं करता येतात आणि हे पण काम करता येतं. अशा पद्धतीने हा व्यवसाय मी माझं लग्न झाल्यापासून चालू केलं आहे आणि हा कारखाना 15 वर्ष झाले मी बांधलेला. 15 वर्षापासून माझ्याकडं भरपूर गिराईक, भरपूर माणसं जोडली, भरपूर लोक येतात जातात, मूर्त्या नेतात. माझ्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर पण मूर्त्या जातात. गौरी पण जाते, म्हणजे सासू सासरे करत होते आधी, तरी 57-58 वर्ष झाले असेल हा व्यवसाय चालू आहे. आणि माझ्या लग्नाला 22 वर्ष झाले तेव्हापासून हा व्यवसाय मी पाहते. आता जे नवनवीन आपल्याला आता सासू सासऱ्यांची दृष्टी आणि आपली दृष्टी थोडासा फरक पडला. आपण जरा थोडा आधुनिक करण्याचा मी प्रयत्न केला. जे जे लोकांना आवडतं ते लोकांना देण्याचा मी प्रयत्न केला. त्याच्यामुळं मला गिराईक पण वाढत गेलं, मी त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण करत गेले, त्याच्यामुळं माझा व्यवसाय पण वाढत गेला. त्या दृष्टीने वाढत गेला. कारण महिलांना खेडेगावामध्ये एवढा बाहेर स्कोप नसतो जाण्यासाठी. आणि हा व्यवसाय जरी शिकलं नाही, म्हणजे शिक्षण जरी शिकलं नाही, तरी पण हा व्यवसाय त्या करू शकतात, म्हणजे रोजगार मिळवू शकतात. असं नाही, या रोजगारासाठी असं नाही आहे का त्यांना शिक्षणच हवंय. फक्त अंगामध्ये कला असेल तर हा पोट भरू शकतात त्या. हेच मला समाजाला सांगायचं आहे की शिक्षण तर हवायचे, पण जर ज्यांनी शिक्षण घेतलं नाही ते पण कुठंतरी कोपऱ्यामध्ये जाऊ नयेत, त्या पण पुढे यावेत, त्यांच्या हातामध्ये 4 पैसे यावेत, हा त्याचा दृष्टिकोन. त्याच्यामुळं त्यांना करता येतं, हे शिकवलं मी सगळ्यांना. अशा ज्या महिला ज्या माझ्याकडे आल्या, होतकरू आहेत, जे गरजू आहेत, त्यांना मी हे शिकवलं आणि त्या शिकल्या पण. मी मला समजा 30 बायका लागत असेल वर्षभर कंटिन्यू, तर मी 10 बायका एक्स्ट्रा का भरल्या की जरी एखादी आली नाही तर तिच्या बदल्यामध्ये मला दुसरी एखादी मिळावी. म्हणजे 30 ते 35 बायका मला रोज अवेलेबल व्हावेत, ह्याच्यासाठी मी 5 एक्स्ट्रा भरल्या. आणि जरी एखादी सुट्टीवर गेली तर तिची जागा भरून निघते, म्हणजे 30 तर कंपल्सरी मला भेटतातच. आणि काही कास्टिंग करतात, काही पेंटिंग करतात, बॉडीला कापड लावायचं काम करतात, काही पेंटिंग करतात, म्हणजे असे वेगवेगळे त्यांना उद्योग दिलेले आहेत. मी मुली पण ज्या आता 12वी नंतर ज्या मुली आहेत त्यांना काम करण्यासाठी आता काही
ज्या गरीब आहेत त्यांना पुस्तकं वगैरे घेण्यासाठी काही पैसे नसतात, मग त्या अशा होत करून मुली सुद्धा माझ्याकडे कामाला येतात महिनाभर, मेच्या सुट्टीमध्ये महिनाभर काम करतात, त्या पैशामध्ये त्या त्यांचा शाळेचा खर्च त्या काढतात. अशा पण मुली माझ्याकडे येतात कामाला. त्यांना म्हणजे इथे येण्यासाठी काहीच नाही, काहीच वाटत नाही अजिबात, घरच्यांनाही काही वाटत नाही आणि मी सगळ्यांच्या घरच्यांशी पण बोलते, त्याच्यामुळं त्यांनाही अजिबात काही वाटत नाही का आपली बायको कुठं जात असेल किंवा आपली सून कुठं जात असेल. त्या सगळेजण कारण गावातलेच सगळेजण मेंबर आहेत माझ्याकडं, त्याच्यामुळं तसं काहीच गिल्टी वाटत नाही त्यांना किंवा काहीच नाही अजिबात. करा काम करा सगळं होतं, आईच्या पोटात कोणी शिकत नाही. बाहेर जगामध्ये आल्यानंतर त्यांना शिकायचं असतं आणि शिकतात बायका ह्या शिकतात. फक्त मला येणार नाही ही भावना फक्त मनामध्ये धरू नका. मूर्ती निर्मितीतील सुबकता आणि आकर्षक रंगसंगती यामुळे येथील गणेश मूर्तींना जास्त मागणी आहे. येथील गणेश मूर्तीकार हजारोंच्या संख्येने गणेश मूर्ती आणि गौराई घडवण्याचं काम करत असतात. उन्नोली आणि पंचकृषीत तयार होणाऱ्या गौराई आणि गणेश मूर्तींना शेगाव, लातूर, बुलढाणा, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, लालबाग, धुळे, बडोदा, दिल्ली, मद्रास सह उन्नोली आणि पंचकृषीत तयार होणाऱ्या गौराई आणि गणेश मूर्तींना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशात इंग्लंड, अमेरिका येथे देखील मोठ्या प्रमाणात मागणी आहे.